आपण अनेकदा साडेसाती हा शब्द ऐकत असतो. आपल्या राशीवरून आपल्याला सांगितलं जातं की आपली साडेसाती सुरू आहे की नाही ते. पण साडेसाती म्हणजे नेमकं काय असतं आणि याचे परिणाम काय होतात आणि जर त्याचे वाईट परिणाम होणार असतील तर त्याच्यावर नक्की काय उपाय आहेत हे आज आपण जाणून घेऊया. साडेसाती म्हणजे शनी ग्रहाच्या संचरणामुळे येणारा एक विशिष्ट कालखंड. शनी जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्म राशीतून 7 वर्ष 3.5 महिन्यांसाठी प्रवास करतो तेव्हा त्या व्यक्तीचा साडेसातीचा काळ सुरू असतो. हा काळ साधारणपणे आव्हानात्मक मानला जातो कारण शनी ग्रहाच्या प्रभावामुळे व्यक्तीला विविध संकटांचा सामना करावा लागू शकतो असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. शनी हा मंद गतीचा ग्रह आहे. तो एका राशीत साधारणतः 2.5 वर्ष विराजमान होतो. सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीचा साडेसातीचा काळ सुरू आहे. शनी कुंभ राशीत विराजमान असल्यामुळे मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. कुंभ राशीचा दुसरा टप्पा तर मीन राशीचा सध्या पहिला टप्पा सुरू आहे. कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीचा ढिया प्रभाव सुरू आहे. साडेसाती हा अनन्यसाधारण महत्व असणारा योग आहे. साडेसातीचा विचार हा जन्मकुंडलीतील चंद्र व गोचरी शनी यांच्याशी निगडित असतो. जेव्हा चंद्रापासून 45° मागे शनीचे अंशात्मक भ्रमण सुरू होते तेव्हा साडेसाती सुरू होते व चंद्रापासून 45° पुढे शनी गेला की साडेसाती संपते असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. जेव्हा आपल्याला समजतं की आपली साडेसाती सुरू आहे तेव्हा आपण घाबरून जातो आणि आपल्याला असं वाटतं की आता आपल्यावर खूप मोठं संकट ओढवणार आहे. पण प्रत्यक्षात साडेसातीचा काळ येणं ही एक प्रक्रिया असते. ज्या राशीची साडेसाती सुरू आहे त्या राशीच्या व्यक्तींनी काही गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं असतं. तुमच्या राशीला साडेसाती आहे की नाही किंवा आपली राशीची साडेसाती केव्हा येणार आहे हे सगळ्यात आधी तपासणं गरजेचं आहे. सर्वसाधारण जन्मकुंडलीतील चंद्राच्या 12व्या राशीत शनीने प्रवेश केला की साडेसातीचा काळ सुरू होतो. ही पहिली 2.5 वर्ष असतात. चंद्र राशीवरून शनीचे भ्रमण सुरू झाले की दुसरी 2.5 वर्ष आणि चंद्राच्या 2ऱ्या राशीत शनीने प्रवेश केला की तिसरी 2.5 वर्ष सुरू होतात. असा हा सर्व मिळून 7.5 वर्षांचा काळ असतो. म्हणूनच त्याला साडेसाती असं म्हटलं जातं. समजा तुमची रास कुंभ आहे तर मकर, कुंभ, मीन या राशीतून होणारे शनीचे भ्रमण तुम्हाला साडेसाती आणणारे ठरतात. म्हणजेच राशीत 12वा, पहिला आणि 2रा शनी असताना साडेसाती असते. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला जातो. त्यामुळे या काळात आपण आपले कर्म चांगलेच ठेवायला हवे. करावे तसे भरावे या उक्तीनुसार शनी आपल्या कर्माचे फळ आपल्याला देत असतो. साडेसाती असलेल्यांनी ज्येष्ठ व्यक्तींशी आदराने वागावे. नोकरीच्या ठिकाणीही सहकाऱ्यांशी नेहमी चांगलेच वागावे. कोणाचा कधीही अनादर करणं आपल्यासाठी वाईट ठरू शकतं. त्यामुळे नेहमी सगळ्यांशी आदराने वागावे. शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी मारुती, विष्णू आणि महादेव या देवांची उपासना, नामस्मरण आपल्यासाठी उपयुक्त ठरतं असं तज्ज्ञांकडून आपल्याला सांगितलं जातं. भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत. शनिदेवाचे गुण पाहून महादेवांनी त्यांना नवग्रहांमध्ये न्यायाधीशाचे स्थान दिल्याची मान्यता आहे. साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा रोज जप करणे आपल्यासाठी खूप लाभदायी ठरते. तसंच स्वकष्टार्जित धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. हनुमंताचे नियमित दर्शन घ्यावे. समर्थ रामदास कृत मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा, बजरंग बाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाची गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावी. तसेच शनीची उपासना, स्तोत्रपठन, शनिदर्शन असे उपायही करणं खूप फायदेशीर ठरतं. ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी शनिधामाची यात्रा करणं खूप शुभ मानलं जातं. तसेच दूध आणि पाणी मिसळून पिंपळाच्या झाडाला दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे. साडेसाती असलेल्या राशीच्या व्यक्तींनी प्रत्येक शनिवारी 11 वेळा शनिस्तोत्राचं पठण करावं. त्याचप्रमाणे शनिवारी वृद्ध स्त्रियांना काहीतरी दान करावे. शनीच्या महादशेत किंवा अंतर्दशेत दान करणं खूप चांगलं मानलं जातं. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला जातो. त्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवा. शनी देवतेला शनिवारच्या दिवशी तेल, काळे वस्त्र आणि काळे उडीद अर्पण करावे. यामुळे शनीचा प्रकोप कमी होतो आणि आपल्यावर संकट येणंही दूर होतं. साडेसातीच्या काळात आपलं मनोबल आणि संयम ठेवणं आपल्याला खूप महत्वाचं असतं. कोणत्याही संकटासमोर घाबरून न जाता परिस्थितीशी धैर्याने सामना करावा. मन शांत ठेवावं आणि सतत सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करावा. काही ज्योतिष तज्ञांच्या मते शनीच्या शांतीसाठी
नीलम रत्न धारण करणे खूप फायदेशीर ठरते, परंतु तुम्ही याबाबत आपल्या विश्वासू ज्योतिषांकडून सल्ला घ्यावा. साडेसातीच्या काळात तुम्हाला अनेक आव्हानं येतील, तरीही आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून सतत प्रयत्न करत राहा. यश मिळवण्यासाठी ही एक चांगली संधी असू शकते आणि तुम्हाला यासाठी कठोर परिश्रमही घ्यावे लागतील. या उपायांविषयी तुम्ही तुमच्या विश्वासू तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन कोणते उपाय तुमच्यासाठी जास्त फायदेशीर आहेत ते पहा आणि त्यांचा अवलंब तुमच्या रोजच्या जीवनात करून बघा. त्याचबरोबर तुम्हाला याबाबत आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की विचारा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा.